वाडा तालुक्यात कोयना वसाहत असलेले उचट गाव असून तालुक्यात अतिशय शिस्तबद्ध व एकजुटीने गणपती उत्सव व शिमगा उत्सव साजरे करणारे गाव म्हणून प्रसिद्ध आहे। गावात आई झोलाई माता मंदिर, साईबाबा मंदिर व इतर देवी देवतांचे असे भव्य दिव्य मंदिर असून अतिशय सुंदर हे देवस्थान आहेत। कामानिमित्ताने बाहेर गेलेले येथील गावकरी गावात गणपती उत्सव व शिमगा या उत्सवाला आपली हजेरी नक्कीच लावतात। खरं म्हणजे कोकणात होळीच्या सणाला एक वेगळाच रंग असतो। होळीच्या दिवशी पहाटे ग्रामस्थ एकत्र येऊन होलिका दहन करतात, त्यानंतर दोन दिवस गावात पालखीचा उत्सव साजरा करतात। गावात ढोल ताशांच्या गजरात गावडाई झोलाई ग्रामदेवतेची पालखी काढण्यात येते। या दिवसांमध्ये गावातील प्रत्येक घरात पालखी नेण्यात येते। वर्षानुवर्षे ठरवलेल्या दिवसानुसार घरोघरी देव पावणाचाराला येतात असे कोकणात मानलं जातं। घरोघरी ग्रामदेवता घरात येणार याचा आनंद काही औरच असतो। गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून देवाची पूजा केली जाते। घरातील महिला ग्रामदेवतेची आस्थेने ओटी भरतात। गावातील प्रत्येक घरात पालखी नेण्याचा सोहळा पार पडल्यावर पालखी नाचवणे हा उत्साहवर्धक कार्यक्रम करण्यात येतो। हा उत्सव पाहण्यासाठी देश विदेशातील पाहुणे मंडळी देखील कोकणात परत येतात, कारण पालखी नाचवताना पाहुणे हा डोळ्याचे पारणे फेडणारा क्षण असतो। यासाठी अनुभवी ग्रामस्थ डोक्यावर पालखी घेऊन बेभान होऊन नाचतात। गावाच्या वेशीवर आजूबाजूच्या गावातील ग्रामदेवता एकमेकींना भेटण्यासाठी येतात। यावेळी पालखी नाचवताना त्या एकमेकींची ओटी भरतात असेही म्हटले जाते। यासाठी पालखी नाचवताना पालख्यांमधील ओटीचे खण नारळ बदलण्यात येतात। कोकणवासियांसाठी हा क्षण अविस्मरणीय असतो। पालखी नाचवण्याचा प्रकार प्रत्येक गावात परंपरेनुसार निरनिराळा असतो, त्यामुळे पालखी नाचवताना पाहण्यासाठी प्रत्येक गावचे ग्रामस्थ इतर गावामध्ये देखील जातात। काही ठिकाणी या निमित्ताने दशावतार, सिनेमा, भजन कीर्तन अशा मनोरंजक गोष्टींचेही आयोजन केले जाते। उचाट या उचाटचे गाव आहे, त्याचं पुनर्वसन झालं 1962 साली आणि त्याच्या पूर्वीपासून ऐतिहासिक परंपरा ह्या शिमगोत्सवाला आहे। आणि गावचं जे दैवत आहे, ग्रामदैवत आहे गावडाई तुलाई देवी, या देवीची प्रत्येक त्रयोदशीपासून ते पौर्णिमेपर्यंत 3 दिवस हा उत्सव चालतो। आणि त्याच्यामध्ये आमची मूळ देवस्थान आहे वागदाई देवी मोरणी, त्या ठिकाणी पहिल्या दिवशी पालखी मोरणीला जाते, दुसऱ्या दिवशी संपूर्ण गावामध्ये प्रत्येकाच्या घरी पालखी फिरते आणि तिसऱ्या दिवशी सान भरून या शिमगा उत्सवाचा समारोप केला जातो। आणि या महोत्सवाला अनेक वर्षाची ऐतिहासिक परंपरा आहे। हां, आणि सर्व गावातील सर्व तरुण, सगळ्या महिला, सर्व समाजाचे सर्व घटक या शिमगोत्सवामध्ये आनंदाने सहभागी होतात। खरं म्हणजे गावाबाहेर गेलेल्या चाकरमान्यांना होळीमुळे 4 दिवस घरी आराम आणि मजा करता येते। खरं तर कोकणातील गावाबाहेर राहणाऱ्या लोकांना गावी जाण्यासाठी ही संधीच हवी असते, तर अशा वातावरणात जायला कोणाला आवडणार नाही। साहजिकच गावी जाण्यासाठी या 2 सणांचं कारण कोकणवासियांना पुरेसं असतं। या निमित्ताने धावपळीच्या काळात थकलेल्या जीवांना विसावण्याचं एक निमित्त मिळतं। ग्रामस्थही या काळात आपापसातील भांडण तंटे विसरून एकत्र येऊन सणाचा आनंद लुटतात। शिमग्याचं सोंग, बोंबा मारणे, दशावतार अशा गोष्टींमुळे गावी वातावरणात एक वेगळाच उत्साह ओसंडून वाहतो। म्हणजे गावकरी आपल्या ग्रामदेवतेची पालखी सजवतात, ज्यात देवीची रूपं ठेवली जातात आणि ती पालखी देवळाबाहेर काढून ढोल ताशाच्या तालावर नाचवली जाते। कोणी पालखी खांद्यावर घेतं, कोणी डोक्यावर घेतं, तर कधी 4 ते 5 गावकरी मिळून ही पालखी गोल फिरून नाचवतात आणि या पालखीसोबत कोकणची मंडळी ठेका धरतात। कोयना धरणामुळे 1962 हे गावाचं इथे प्रस्थापन झालेलं आहे आणि तेव्हापासून किंवा त्याच्या अगोदर तिकडे आम्ही मूळ आमचं जे गाव आहे सातारा जिल्ह्यातल्या जावळी खोऱ्यामध्ये आणि तिथून आमचं हे पुनर्वसन इथं झालेलं आहे आणि तेव्हापासून म्हणजे तिकडेसुद्धा हा शिमगोत्सव साजरा केला जात होता। आज तिथं आल्यापासून 1962 पासून हा शिमगा उत्सव इथं चालू होतो आहे आणि
मगाशी आमच्या बंधूंनी सांगितलं त्याप्रमाणे हा पालखी सगळ्या एकूण ही या ठाणे जिल्ह्यामध्ये 16 गावं आहेत आणि या 16 गावांची एक यात्रा मोरणी येथे भरते. तिथे वाघजाई महाकाळीचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये जवळजवळ 15-16 गावाची पुनर्वसती झालेली आहेत. त्या गावाचं तिथे एक मोठी यात्रा भरते आणि त्याच्यानंतर प्रत्येक गावामध्ये जाऊन आपला हा शिमगोत्सव साजरा केला जातो. आमच्या गावामध्ये घरोघरी पालखी आल्यानंतर प्रत्येकाच्या घरी जाते. बाहेरून नोकरदार असतील, लांब लांब पाहुणे असतील आणि माहेरवासी असतील, ह्या सगळ्या ह्या उत्सवासाठी उपस्थित असतात. आणि हा उत्सव गेले 3 दिवस ह्या गावामध्ये एक दिलाने एक मताने चाललेला असतो. आणि आज आपण पाहाल जो पालखी आमची जी नाचवणारे आहेत देवीची, आणि त्याच्या संदर्भात आपल्याला कळेल की ह्या गावामध्ये कशी एकजूट आणि कसे हे आहे हे आपल्याला माहिती मिळेल. पुनर्वसन आहे. कोयना धरणातून आम्ही 1962 उठलो. नंतर आमचं छोटं ते मंदिर होतं, पण आमचा उत्सव हा पारंपरिकच आहे. आता सर्व शहरात जवळ मुंबई जवळ पडते म्हणून, आणि पूर्वी पण गाव लांब असलं तरी सर्वांना घेऊन जात होते लोक. आणि देवीचा उत्सव हा पारंपरिक आतापर्यंत चालू आहे. आमचं मोरणी कसापूर इथे आदल्या दिवशी यात्रा भरते. इथे आमच्या 8 गावाच्या पालख्या येतात. आमची गावडाई जोलाई पालखी आणि म्हाळुंगे सगळे लोकांच्या आमच्या इथे उठलेल्या लोकांच्या सगळ्याच्या पालख्या येतात. तिथे पूजा होते, सर्व लोकांची जत्रा असते, लोकांचे मानकान होतात. ते मानकरी पाटील देशमुख यांचे मान होतात. नंतर पालखी गावात येते. गावात आल्यानंतर मानकऱ्यांच्याकडे राहते. तिथे जेवण वगैरे होतं. तिथे भजन रात्रभर पूजा भजन सगळं जागरण असतात. 3 दिवस उत्सव चालू असतो. पहिल्या दिवशी मोरणीतनं आल्यावर आमच्या दिनेश तानाजी मोरे यांच्या घरी देवाचं मान तिथे पालखी असते आणि तिथे जेवण भंडार होतं, रात्रभर भजन होतं. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता 5:30 पालखी घरात फिरते. प्रत्येक घरात नैवेद्य सर्व पूजा होते. अशी 3 वाड्या आहेत. 3 वाड्यामध्ये मानवाच्या प्रमाणेच पालखी फिरत असते. नंतर पालखीचा दुसऱ्या दिवशी पालखी पाटील दुसरे पाटील आमच्या बाजी पाटील यांच्या घरी असते. नवी पाटील तिथे पण जेवण वगैरे होतं. नंतर तिथून पालखी तिसऱ्या आज धुलीवंदनच्या दिवशी पालखी निघून देवळात होळीवर नाचते आणि मग देवळाच्या जवळ सर्व सगळेजण आनंदाने नाचवत असतात. त्याच्यानंतर पालखी सानेवर जाते. सानेवर सगळ्यांचे मान नारळ धरून नागेची पालखी अशा तऱ्हेने आणि आनंदात सर्व पार पडतो. कार्यक्रम सर्व हजर राहतात आणि हा पारंपरिक कार्यक्रम पूर्वी जसा साध्या पद्धतीत होता त्याप्रमाणेच होतो. मान ठाण सर्व काय पूर्वी सारखे झाले. Thank you.
सदानंद रामचंद्रा मोरे, फोटोग्राफ साहेब प्रदीप नरसिंहराव मोरे, समस्त ग्रामस्थ मंडळी आणि पाहुणे मंडळी घट बसवण्यासाठी उभे आहेत. सालाबाद प्रमाणे आपली आज पालखी तुझ्या सानेवरती आली धुळवडीवरती, ते आज इथे ग्रामस्थ मंडळी इथे तुझ्या दर्शनाकरता उपस्थित आहे. ते त्यांच्या मागे काय अडचणी असेल, काही इडाबीड असेल, काही दूर कर, त्यांच्या मुलाबाळांना सुखी आणि सुखपदी दे. तसं दोन दिवस मायर वाचणी सासर वाचणी ही तुझी ओटी भरलेली आहे, त्यांच्या मागे पण काय अडचणी असेल, काही इडाबीड असेल दूर कर आणि त्यांच्या मुलांना सुखपदी दे. कळत न कळत माझ्याकडून किंवा माझ्या गावकरी मंडळीकडून आलेल्या पाहुण्या मंडळीकडून काही भूलचूक झाली असेल ती आपल्या पदरात घे आणि संपूर्ण गावाला सुखपदी दे. शिवा रा रा रा.